स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची 180 रुपये गुंटूर मिरची 220 रुपये लवंगी मिरची 220 रुपये बॅडगी मिरची 290 रुपये काश्मीरी मिरची 480 रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे 340 धणा 160 खोबरे राजापुरी 140 तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा या दिवशी केरळमध्ये मान्सूनचे आगमन तर महाराष्ट्राला आगमनाच्या तारखेतही बदलाची शक्यता 2024 मान्सूनचे आगमन लांबणीवर केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज कालबाह्य ठरत असून त्याची लांबणी पडणार असल्याचे निरीक्षण आले आहे यंदा मान्सून वेळेत दाखल होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती मात्र आता महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे माजी IMD प्रमुख डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी बंगालच्या उपसागरातील पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम लक्षात घेता येत्या 5 दिवसात महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले हवामान तज्ज्ञ KS होसाळीकर यांनीही केरळमधील मान्सूनच्या आगमनाबाबत अपडेट दिला आहे यापूर्वी 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र बदललेल्या हवामानामुळे आता 3 जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन 4 ते 5 दिवस उशिरा होईल असा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे स्कायमेंट या संस्थेच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा 103% पाऊस पडणार आहे हा अंदाज BBM 6 मिमीच्या तुलनेत वर्तवण्यात आला असून 5% कमी किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागात संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसह सर्वच घटकांनी डोळ्यात पावसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे केरळमधील मान्सूनच्या आगमनात होणारी लांबणी लक्षात घेता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावरून महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनात 4-5 दिवसांची उशीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मान्सूनच्या आगमनातील लांबणीमुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांनी स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचं आहे शेतीच्या क्षेत्रात कामांना प्राधान्य द्यावे लागेल तसेच पाणी पुरवठा वीज पुरवठा आदी मूलभूत सोयी सुविधांची तरतूद करण्यासाठीही प्रशासकीय यंत्रणेला सज्ज व्हावे लागेल मान्सूनच्या प्रतीक्षेत राहावे लागणार असल्याने संबंधित सर्व घटकांनी पूर्वतयारी करणे महत्त्वाचे आहे